हाय हॅलो नमस्कार मंडळी, आज आपण जाणार आहोत पुण्याच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयात, जे की आहे कात्रजला। मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लोकेशनचे डिटेल्स दिलेले आहेत। या प्राणी संग्रहालयाचा जो टायमिंग आहे तो सकाळी 9:30 वाजेपासून तर संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत हे उघडं असतं। आपलं आता तिकीट काढून झालेलं आहे आणि आता चला तर आतमध्ये जाऊया प्राणी संग्रहालयाच्या। प्राणी संग्रहालयात आत एंट्री केल्या आपल्याला झू असं लिहिलेलं दिसतं, जिथे तुम्ही खूप छान असे फोटोज काढू शकतात। सगळ्यात पहिला प्राणी जो आपल्याला दिसतो तो आहे माकड। मोठ्या मोठ्या झाडांवर असे बसलेले तुम्हाला माकडं दिसतील इथे। माकडं बघितल्यानंतर चला तर मग आता आपण सर्प उद्यानात जाऊया। हा जो समोर साप दिसतोय तो आहे भारतीय नाग। नाग हा एक विषारी साप आहे आणि त्याची ओळखण्याची सर्वात मोठी खूण म्हणजे त्याचा फणा असतो। प्राणी संग्रहालय बुधवारी बंद असतं। गोनस हा साप अतिशय विषारी असा असतो। त्याला ओळखण्याची मुख्य खूण म्हणजे त्याच्या अंगावरील साखळीसारख्या दिसणाऱ्या 3 समांतर रेषा असतात। गोनस वेगवेगळ्या कलर्समध्ये असतो, हिरवा, पिवळा, हलका करडा कलरही अशा वेगवेगळ्या रंगछटांमध्ये गोनस आढळतात। हा जो साप आहे तो आहे अजगर। अजगरला पायथॉन असं म्हणतात। हा जगातील सर्वात मोठा बिनविषारी साप आहे। याला रॉक पायथॉन असंही म्हणतात। घनदाट वनात, झाडांवर, खडकाळ जमिनीवर याचा वावर असतो। या प्राणी संग्रहालयाची जी तिकीट फीज आहे ती 4 फूटच्या वर असलेल्या लोकांसाठी 40 रुपये आहे आणि 4 फूटपेक्षा कमी असलेल्यांसाठी 10 रुपये फीज आहे। 3 वर्षाखालील मुलांसाठी फ्री ऑफ कॉस्ट आहे। समोर जो दिसतोय तो आहे चांदवी कासव। हा शाकाहारी आहे परंतु कधीकधी तो मृत प्राणी किंवा विष्ठेवर गुजारा करू शकतो। उंदराचे एक जोडपे एका वर्षात आपली संख्या 888 पर्यंत वाढवतात। याचाच अर्थ आपण एक धावण मारतो म्हणजे 69,264 उंदरांना आपण जीवनदान देत असतो। तर या आकड्यांवरून आपल्याला सापाचे महत्त्व कळू शकते। हा जो हिरव्या कलरचा सरडा दिसतोय त्याचं नाव आहे ग्रीन इक्वाना। नराचे डोके मोठे व त्याचा मान व पाठीवरील कंगवे मोठे असतात। तसेच त्याच्या डोक्यावर भगव्या रंगाची झलक दिसते। इग्वाना मध्य व दक्षिण अमेरिकेत आढळतात आणि लहानपणी ते कीटक खातात व मोठे झाल्यावर पूर्ण व्हेजिटेरियन असतात। हा जो साप आहे त्याचं नाव आहे तस्कर। हा एकदम शांत आणि हाताळायला सोपा असा साप आहे। याला इंग्लिशमध्ये ट्रिकेट असं म्हणतात। चापटा हा हिरवा रंगाचा साप आहे। हा विषारी जातीतील साप आहे। तो झुडपांवर, फांद्यांवर, वेलींवर राहतो। हा साप अंडी न घालता थेट पिल्लांना जन्म देऊ शकतो। हा साप जास्तीत जास्त माणसांच्या डोक्यावर चावत असतो। कासव हे सर्व भक्षक असतात। सागरी पाण्यातील कासवे, पाण वनस्पती, गोगलगाय, शिंपले, झिंगे यांच्यावर जगतात। भूचर कासवे प्रामुख्याने शाकाहारी असतात, तरी त्यांच्या अन्नात बारीक सारीक प्राणीही असतात। ही जी आहे ती आहे सुसर। सुसरीच्या जबड्याच्या टोकावर उंचवटा असतो आणि भारतामध्ये गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा नदींमध्ये सुसरचा अधिवास आहे। सुसर हा प्राणी दिसायला मगरीसारखाच असतो आणि आकाराने देखील तेवढाच असतो, परंतु त्याचा व मगरीमधील वेगळेपणा म्हणजे त्याचा अत्यंत लांब लचक अरुंद थुंकी। अस्वल हे बोजड असतात व शरीराच्या मानाने त्यांचे पाय छोटे असतात।
ते त्यांचे मागील पाय पूर्ण टेकवून चालवतात. अस्वले त्यांच्या मागील पायांवर उभी राहू शकतात किंवा बसू शकतात. जेव्हा त्यांना एखादा धोका जाणवतो तेव्हा किंवा हवेतील वास सुंघण्यासाठी ते बहुधा मागील पायावर उभे राहिलेले दिसतात. अस्वलाचे नाक अतिशय तीक्ष्ण असते व त्याला खाद्य शोधण्यासाठी त्याच्या नाकावरच अवलंबून राहावं लागतं. भारतामध्ये जे अस्वल आहेत ते काळ्या रंगाचे किंवा ब्राऊन बिअर आहेत. बिबट्या हा चपळ शिकारी आहे आणि त्याच्या जात कुळातील इतर मांजरांपेक्षा जरी आकारमानाने लहान असेल तरी त्याच्या मोठ्या कवटीमुळे त्याच्या मोठ्या भक्ष्यांची शिकार करता येते. काळवीट हरिण हे प्रामुख्याने भारतात आढळून येते आणि त्याचा काळवीटचा नर जो असतो तो काळ्या रंगाचा असून मादी भुऱ्या रंगाची असते. त्यांचा जो वावर असतो तो ओसाड माळ रानांवरती असतो. हत्ती हा सर्वात वजनदार असा प्राणी आहे. हत्ती उभे झोपतात आणि त्यांची दृष्टी खूप कमकुवत असते. हत्तीचे कान मोठे असूनही हत्तींना कमी ऐकायला येतं. त्यांचे दात आयुष्यभर वाढतच असतात. लांडगा हा अतिशय बुद्धिमान प्राणी आहे ज्याचे सरळ कान, तीक्ष्ण दात, चौकशी करणारे डोळे आणि चेहऱ्याची इतर वैशिष्ट्ये त्याची गुणवत्ता त्वरित व्यक्त करतात. लांडग्याचे शरीर तग धरण्यासाठी बांधले गेले आहे. त्यात लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आदर्श वैशिष्ट्य आहे. लांडगा प्राणी संग्रहालयात ज्यांना चालणं शक्य नाही त्यांच्यासाठी बॅटरी ऑपरेटर वाहन आहे, ज्याची सगळ्यात प्रथम जी गाडी असते ती 10 वाजेला असते. शेवटची जी गाडी असते ती 5 संध्याकाळी असते. 1 ते 2 त्यांचा जेवणाचा वेळ आहे आणि त्याचं तिकीट जे आहे प्रौढांसाठी 40 रुपये आहे, लहान मुलांसाठी 25 रुपीज आहे. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.